ह्याच क्षेत्रामध्ये मी गेली 51 वर्ष कार्यरत आहे. मी लायन्स क्लब इंटरनॅशनल या संस्थेचा गेले 45 वर्ष सभासद आहे. मला लायन्स क्लब इंटरनॅशनलचा सर्वोच्च पुरस्कार 14 लाख लोकांच्यामधनं मिळालेला आहे. प्रभातचा हा जो 92 वर्धापन दिन आहे ही माझ्या दृष्टिकोनातनं खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण चंदूलाल गांधी ज्यावेळेला ह्या संस्थेचे संपादक होते आणि वारा कोठारी ह्यांनी हा पेपर सुरू केलेला, माझी त्यावेळेला त्यांच्या या दोघांची गाठभेट होत असेल आणि चंदूलाल गांधी यांच्याशी माझे खूप चांगले मैत्रीचे संबंध होते, जे यांचे आजोबा आहेत आणि त्यांच्याबरोबर गेलेला काळ अतिशय चांगला होता. त्यावेळेला आपल्याकडे पुन्हा डेली न्यूज हा एक इंग्लिश माध्यमातला पेपर निघत असेल, चांगली वाटचाल चालू राहावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि पुन्हा डेली न्यूज जर परत सुरू केला तर चांगले दिवस तुम्हाला येतील असं सांगावं वाटतं. आज दैनिक प्रभातचा 92 वाढदिवस आहे, त्यानिमित्त प्रथमतः मी माझ्या परिवारातर्फे दैनिक प्रभातला हार्दिक शुभेच्छा देतो आणि दिवसेंदिवस उत्तरोत्तर त्याची प्रगती होत जावं ही शुभेच्छा व्यक्त करतो. जवळजवळ आयुष्यातली 40 वर्ष अनेक क्षेत्रामध्ये काम करत असताना जवळजवळ 30 वर्ष वृत्तपत्र आणि जाहिरात माध्यमांशी माझा प्रत्यक्ष काम करण्याचा माझा योगदान आहे आणि त्यामुळं प्रत्यक्ष प्रभात वर्तमानपत्राशी जवळजवळ 20 वर्ष माझे अतिशय घरातले संबंध होते आणि अनेक वर्षानंतर आज या कार्यक्रमाला योग माझा इथे पुण्यात असण्याचा आला. कारण मी आध्यात्मिक क्षेत्रात काम करतो आणि कसं आहे की या प्रभातच्या सगळ्या वाटचालीमध्ये मला एकच गोष्ट अशी वाटते की आत्ताच्या स्पर्धात्मक युगामध्ये सुद्धा आज दैनिक प्रभातनी जे काही आपलं स्थान ठेवलेलं आहे त्यामध्ये ते स्थान कौतुकास्पद आहे याच्याबद्दल निश्चितपणे हे विवादितच सत्य आहे. कारण गोष्ट अशी आहे की आजच्या काळामध्ये वर्तमानपत्र चालवणं आणि योग्य प्रकारे चालवणं ही काळाची गरज लक्षात घेता ते कसं असावं, त्याचा दृष्टिकोन काय असावा, हा सर्वांगीण विचार करून लोकांना काय आवडेल काय पटेल याचा विचार करून जी भूमिका मांडण्याचा विचार प्रभात करत आहे त्याचं निश्चितपणे लोकांमध्ये स्वागत आहे आणि उत्तरोत्तर त्याची प्रगती होत जाईल हेच मी अपेक्षा करतो. श्रीराम. 78 पासूनचा माझा प्रभातचा संबंध आहे. प्रभातनेच मला नाव दिलं. प्रभातमुळं माझे अनेक विनोद कविता कथा आणि लेख प्रसिद्ध झाले. मुलांसाठीही कार्यक्रम केला आणि प्रभात घरोघरी पोचलं. खरोखर लक्ष्मीनगरसारख्या येरवड्या झोपडपट्टीमध्ये प्रभातमुळे मला ओळखायला लागले हे वैशिष्ट्य म्हणून प्रभातचं मी अत्यंत ऋणी आहे. प्रभात शतकाकडे वाटचाल करते, तुमची नेमकी काय भावना? प्रभातने असंच काम करावं आणि निर्भीड पत्रकारिता जे म्हणलं जातं ते हे महत्त्वाचं काम प्रभात करतं आणि कुठल्याही प्रश्नाला चांगल्या प्रकारचं वाचा फोडणारं हे प्रभात हे तळागाळात पोचलेलं प्रभात हे वर्तमानपत्र आहे. प्रभातच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.